नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फुलग्याचं मार्ग. त्याच्यासाठी आपल्याला आधी फुलगे भाजून घ्यायचे आहेत. मी इथे एका कढईमध्ये अर्धी वाटी फुलगे भाजण्यासाठी घेतलेले आहेत. हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता मी हे थंड करायला ठेवणार आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. पहा, हे फुलगे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. हे मार्ग मी दोन लोकांसाठी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 3.5 चमचे मार्ग्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवे त्याच्यानुसार कमी जास्त करा. मार्गे हे पचायला हलके, खोकला, सर्दी, कफ यावर घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. अंगातला ताप कमी करण्यासाठीही मार्ग्याचा उपयोग केला जातो. भूक वाढवणारे असे हे उत्तम पद्धतीचे सूप आहे. आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित खलवून घेणार आहे. हिवाळ्यामध्ये हे मार्गे खूप लाभदायक असते. मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. इथे मी 2 लोकांसाठी म्हणून 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. त्याच्यानंतर वेलची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मी इथे 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता याला उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये वेलची क्रश करून टाकली आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण जे फुलगे बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स केलं होतं ते आता आपण थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये टाकणार आहोत. आता याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि जवळजवळ 3 ते 4 मिनटं उकळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याची टेस्ट जास्त वाढेल. हे मार्ग विविध पद्धतीने केलं जातं. जी पद्धत आम्ही वापरतो ते मी तुम्हाला इथं शेअर केलेली आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी महत्त्वाची वाटत असेल, तसेच ही माहितीही तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल, तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की नक्की पाठवा. आता हे मार्गे मी एका ताटलीमध्ये काढून घेत आहे, म्हणजे ते पटकन पिता येईल. भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.